नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात शुक्रवारी 21 मे 2021 रोजी तब्बल 65 गावे आणि 3 पालिकांमध्ये 272 रुग्ण आढळून आले तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सरोली खुर्द येथील 55 वर्षीय पुरुषाचा, खराबवाडी येथील 82 वर्षीय पुरुषाचा, खरपुडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा, बाकी खुर्द येथील 60 वर्षीय पुरुषाचा, ढोरे बांबूरवाडी येथील 80 वर्षीय पुरुषाचा, कडूस येथील 51 वर्षीय महिलेचा, रासे येथील 42 वर्षीय महिलेचा, मोई येथील 68 वर्षीय महिलेचा आणि सोळू येथील 54 वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सदरचे मृत्यू मागील काही दिवसात झालेले आहेत। याबाबत आज शुक्रवारी तालुका प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तालुका अहवालात या मृत्यूंची नोंद करण्यात आली। शुक्रवारी दिवसभरात 256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सध्या स्थितीत 1305 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 9 मृत्यूने 299 एवढा झालाय। 21 मे रोजी सायंकाळी 5 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 190 रुग्ण, चाकणमध्ये 48, आळंदीमध्ये 8, राजगुरुनगरमध्ये 16 असे एकूण 272 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनानं दिली आहे। मान्सूनपूर्व पावसाचा फळे आणि पिकांवर आघात झालाय। खेड तालुक्यात ठिकठिकाणी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह सायंकाळी पाऊस झाला। खेड तालुक्यातील दोंदे वडगाव या ठिकाणी अचानक वादळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तालुक्यात वेगवेगळ्या भागात गेल्या शनिवारीपासून पाऊस पडतोय, वादळ उठतंय। शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी दुपारच्या सुमारास दोंदे वडगाव पाटोळे आणि कडूस परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडलाय। दोंदे येथे काही प्रमाणात ढगफुटी झाल्यानं उभ्या पिकात पाणी साठलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दोंदे येथील राहुल जाचक याच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं घराचंही नुकसान झालंय, तसंच परिसरातही वादळानं घरांचं काही प्रमाणात पत्रे उडालेत। दोंदे परिसरातील शेतांमध्ये पाणी साठल्यानं भाजीपाला पिकाला वादळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय। राजगुरुनगर आणि कडूस रस्त्यावर दोंदे गावाजवळ झाडे पडल्यानं सुद्धा काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। चाकण पंचक्रोशीत सायंकाळी 4 सुमारास पावसानं हजेरी लावली। शहरातील सर्वच रस्ते या पावसानं जलमय झाले होते। अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसानं नंतर मात्र उसंत घेतली। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं अनपेक्षितपणे राजगुरुनगर परिसरात पुन्हा एकदा शुक्रवारी हजेरी लावली। सकाळपासूनच आकाश निरभ्र होतं, दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्यानं 2:30 दरम्यान अवकाळी पावसानं मात्र हजेरी लावली। खेड तालुक्यात पांगरी आणि दावडी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावली। यंदा वेळेवर मान्सून सुरू होण्याच्या शक्यतेनं खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात क्षेत्रात भाताची रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर भात रोपे तयार करण्याची तयारी सुरू केली आहे। शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस कडक लॉकडाऊनचे असल्यानं आज शुक्रवारी म्हणजेच 21 मे 2021 रोजी चाकण मार्केटमध्ये भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती।
भाजीपाल्यांचे दर आता स्थिर असल्याचं चाकण मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितलं. पती कामाला गेल्यानंतर घरी कोणी नसताना घरातील छतावरील पंख्याला ओढणीच्या साह्यानं गळफास लावून 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजना धर्मेंद्र सैनी असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे. म्हाळुंगे पोलिसांनी शुक्रवारी म्हणजेच 21 मे 2021 रोजी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खेड तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका भोरगिरीला बसलाय. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन तर्फे भोरगिरी गावाला 50 पत्र देण्यात आलेत. खेड तालुक्यातील शेंदुर्ली गावचे पोलीस पाटील बळीराम गायकवाड पाटील यांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे खेड पोलीस पाटील संघटनेनं त्यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये मदत केली आहे. गुरुवारी खेड तालुक्यात नीम गाव येथे दावडी ते खेड रोडच्या कडेला जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागे अशोक राजभाऊ आव्हाड बेकायदा बिनपरवाना देशी दारू विक्री करत असताना आढळून आले. त्यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच कनेटसर गावाच्या हद्दीत MIDC चौकात रॉयल हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला भास्कर अर्जुन सूर्यवंशी हा सुद्धा बेकायदेशीरपणे दारू विक्री करताना आढळून आला आणि त्याला सुद्धा खेड पोलिसांनी अटक केली आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि काँग्रेसचे युवा नेते तथा संसदरत्न खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून चाकण येथं पुणे जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं या नेत्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष कुमार गोरे, जमीर कासी, प्रशांत गोरे, मोमिन कासी, माऊली शेवकरी, लक्ष्मण वाघ, किशोर परदेसी आदी उपस्थित होते. खेड तालुक्यात पावसाळी भुईमुग आणि बाजरी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटून उन्हाळी बाजरी व भुईमुगाचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. पावसाळी खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसत आहे. पावसाळी खरीप हंगामात कोरडवाहू क्षेत्रात हमकास भुईमुग आणि बाजरीचे पीक घेतले जात होते. मात्र पीक काढणीच्या वेळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते तर बाजरी भुईमुगाच्या उत्पादनाला फटका बसत असे. गेल्या दशकभरात मात्र पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. ओढे नाल्यावर जलस्रोत साठवणीचे बंधारे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे हे ठिकठिकाणी झाले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामानंतर पाण्याच्या अंदाजानुसार उन्हाळी बाजरी व भुईमुग पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यामागे खरीप हंगामातील पिकापेक्षा भुईमुग व बाजरी या पिकाच्या उत्पादनात वाढ हे मुख्य कारण आणि दुभत्या जनावरांसाठी पावसाळ्यात लागणारा भुईमुग पाला आणि बाजरीचे सरमाड हा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन गरज भागत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा उन्हाळी भुईमुग बाजरी पिकाकडे वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चाकण MIDC सुरू असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या CSR फंडातून काही प्रमाणात तालुका प्रशासनाला आरोग्य साहित्य देऊन मदत करत आहेत. चाकण MIDC मधील एका खासगी कंपनीने ऑक्सिमीटर, PPE किट, N95 मास्क, ब्ल्यू हँड ग्लोव्ह असे साहित्य खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.